आपल्याकडे साधारणतः 8 ते 10 लिटर पासून 15 ते 16 लिटर पर्यंतच्या सुद्धा म्हशी आहेत. सगळा चारा विकतचा इथं म्हैस आहे, तिचं पारडू इथं मागं ठेवलं. आपण काय करतो, आपण इथं येऊन गोठा थांबवतो या ठिकाणी. पण यांनी इथून पुढं जी जागा ठेवली ती या वासरांसाठी, समजा पारड्यांसाठी. तुमचं गायींचं जरी असेल ना तरी पण एकदम मस्त नियोजन होईल. की एक वेळ अशी होती की 80 म्हशी होत्या आणि एक सुद्धा गडी नव्हता, त्यावेळी सुद्धा आपण हे सगळं काम मॅनेज केलं, घरच्या घरीच पूर्ण नियोजन बघितलं. नमस्कार मंडळी, मी सूरज मुखी तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज एक 50 ते 60 मशीनचा गोठा आहे मागं. गाव आहे निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. आणि पूर्ण गोठ्याचं नियोजन एकदम मस्त आहे. पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला मी पूर्ण गोठा दाखवतो ना की गोठ्याचं कसं आहे. ते पहिल्यांदा जे गोठा सांभाळायचे, म्हणजे पहिल्यांदा ज्या म्हशी सांभाळायचे सगळ्यात सुरुवातीला, तेव्हा इथं सांभाळायचे हा जो होता. त्यानंतर त्यांनी हा पण गोठा बांधला. आणि जे मेन आता इकडं गोठा आहे खाली, इथे एक आहे डबल स्ट्रक्चर आहे, आपण बघतोय खाली पण आहे आणि इथं वरती पण आहे. हा इकडे गोठा आहे आणि त्याच्याच बाजूला इकडं त्यांनी आणून ठेवलेलं वाड आहे इथे. परत इथं मका आहे, इथं कुट्टी मशीन आहे आणि आता पूर्ण कुट्टी मशीनला चालली आहे. इथं गव्हाने टाकते ते आणि आता हा जो ग्राउंड फ्लोअरचा गोटा आहे तो आहे आपण इथनं आपण आता वरती चाललो आहे. जो पहिल्या मजल्यावरती त्यांचा गोटा हे बघा, इथं पहिल्या मजल्यावरती गोटा आहे. एक साईड पूर्ण काहीच नाही, आता मशीन आहे तिथं आणि एक साईडला ह्या मशी आहेत. बघतोय इथं मुर्रा आणि काही काही जाफरा पण आहेत, शक्यतो मुर्रा दिसते ते सगळं मशी. आणि आतमध्ये जर बघितलं ना, आतमध्ये आता मी जो फील करतोय ना, जे आत्ता बाहेर दुपारचे जवळपास 3 वाजले ते बाहेर इतकं कडक ऊन पडलं आहे, बाहेर गरम होतं आहे जास्त. आणि आपण ज्यावेळेस इथं आतमध्ये थांबतो ना त्यावेळेस एकदम थंड थंड असं वातावरण झालेलं आहे. हे एक खूप चांगलं आहे, म्हणजे जो स्लॅबचा आहे ना फायदा, खर्च होत असेल स्लॅबला जरा, पुढं आपण माहिती घेऊ त्याच्यामध्ये. पण खरंच एकदम मस्त वाटलं, कारण की जे सुटेबल वातावरण पाहिजे ना तसं थंड असं वातावरण इथं आहे. आणि मित्रांनो, आपण जो गोठा दाखवला आता तो इथं आहे आणि त्याच्याच बाजूला यांनी मोठा असा बायोगॅसचा प्लांट केलेला आहे. 1 टनाचा इथं हा प्लांट आहे त्यांचा. पूर्ण जमिनीच्या वरचा जवळपास महाराष्ट्रामधला पहिलाच प्लांट असला इथनं बायोगॅस पूर्ण तयार होतं. आणि पूर्ण जे लाईट तयार होते यांच्या इथं, जी लाईट वापरली जाते जी जनरेटरमध्ये कन्वर्ट करून इलेक्ट्रिसिटी तयार होती, आणि ती पूर्ण या गोठ्यावरती त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये पूर्ण बायोगॅसवरती झालं. आता बघतोय शेण इथं येत आहे. तर मित्रांनो, आपल्याबरोबर या मॅडम आहेत की ज्या पूर्ण मशीनचं नियोजन बघतात. ते आपलं नाव सांगा ना आणि इथलं पत्ता. मी श्रद्धा ढवण ढोरमले. आपला जो गोठा आहे मशीनचा गोठा तो तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आणि निघोज या छोट्याशा गावामध्ये आपला मशीनचा गोठा आहे. तर तुम्ही डबल मजले केलेलं आहे गोठा, खाली पण आहे आणि वरती पण आहे स्लॅबवरती. तर हे कन्सेप्ट कधीपासून केलेली, तुम्ही कधी केलेलं आहे डबल मजले? हे आपण 5 ते 6 वर्षांपूर्वी केलं आहे. आणि त्याच्या अगोदर असं खालीच होतं का फक्त? हो, म्हणजे त्या स्लॅबची जी कन्सेप्ट आहे की मशीनना एक सुटेबल किंवा त्यांना पोषक असं वातावरण राहावं, कारण जर बंदिस्त गोठा असेल तर त्या गोठ्यामध्ये त्यांना ऑलरेडी फिरायला जागा नसते तेवढी जास्त, किंवा मुक्त त्या जास्त वेळ होत नाही. तर त्या जागे त्यांना चांगलं आणि पोषक वातावरण कसं भेटेल यासाठी आपली स्लॅबची कन्सेप्ट तर पहिल्यापासूनच होती. पण त्याच्यामध्ये जर आपण जी ॲडिशन केली ती म्हणजे डबल मजली गोठ्याची, म्हणजे डबल मजली गोठा आपण बांधला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जागा कमी लागली. शिवाय स्लॅबची कन्सेप्ट पहिल्यापासूनच असल्यामुळे जो फाउंडेशनचा जो खर्च होणार होता तो सुद्धा डबल मजली केल्यामुळे वाचला. आता टोटल किती म्हशी आहेत तुमच्याकडे? आता साधारणतः 50 ते 60 म्हशी आहेत. आणि जात कोणते मुख्यतः? सगळ्यात जास्त मेजॉरिटी मुरा म्हशींची आहे, जाफरावादी पण काही म्हशी आहेत, मेहसाणा आणि सुरती पण काही प्रमाणात असतात. काय लिटरच्या म्हशी आहेत आपल्याकडे? वेळेवरती किती दूध देतात? आपल्याकडे साधारणतः 8 ते 10 लिटर पासून 15 ते 16 लिटर पर्यंतच्या सुद्धा म्हशी आहेत. यांचं नियोजन किती जण बघतात? आत्ता आपल्या गोठ्यावर 3 वर्कर्स आहेत आणि आपण त्यांना चारा आणून देतो गोठ्यावरती, आणि बाकीचं सगळं जे गोठ्यातलं काम असेल ते सगळं बघतात ते. आणि यांच्यावरती लक्ष ठेवायला पण माणसं? हो, पूर्ण या गोठ्यातून आउट होण्यापेक्षा, म्हणजे आपण फक्त लक्ष ठेवण्यापेक्षा याच्यामध्ये आपण काही मशी अशा ठेवतो की ज्या आपण स्वतः त्या मशीनचं काम करतो. तर माझा भाऊ असेल, आई असेल, हे
ह्या काही मशीनचं थोड्याफार मशीनचं काम करतात बिकॉज त्याच्यावर लक्ष राहावं. शिवाय सकाळी संध्याकाळी वडील असेल किंवा मी जेव्हा इकडे येते त्यावेळेस माझंसुद्धा इकडे लक्ष असतं. सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ ज्यावेळेस दूध काढायचं काम चालू असतं किंवा चारा टाकायचं काम चालू असतं त्यावेळेस आवर्जून आम्ही गोठ्यामध्ये उपस्थित असतो. ज्याने की लक्ष राहतं आणि कोणत्या मशीनला काय त्रास आहे की हे पण आपल्याला लगेच लक्ष येतं. बरोबर. आणि याशिवाय माझा जो भाऊ आहे छोटा भाऊ त्यानेसुद्धा व्हेटरनरी सायन्स कम्प्लीट केलं आहे आणि तोसुद्धा आजार वगैरे होत असतील तर बऱ्यापैकी तोसुद्धा बऱ्याचशा गोष्टी हँडल करतो. पूर्ण चारा आता विकतचा आहे की घरचा आहे? सगळा चारा विकतचा. त्याच्यामध्ये काय काय वापरतो चाऱ्यामध्ये? सीझनली आपला चारा चेंज होतो. जर ज्यावेळेस वाढे असतात त्यावेळेस उसाचे वाढे देतो त्याच्यामध्ये कॅल्शियम पावडर आणि त्यावेळेस कडबाकुट्टी वगैरे जर आपल्याकडे शिल्लक असेल किंवा पॉसिबल असेल देणं तर कडबाकुट्टी देतो. याशिवाय मका असेल म्हणजे ज्यावेळेस मकाचा सीझन असतो त्यावेळेस मका देतो. गिरणी गवत किंवा आता जे 3G 4G गवत आलेत तेसुद्धा काही प्रमाणात आपण जनावरांना देतो. मुरघास देतो? मुरघाससुद्धा आपल्या जनावरांना चालू असतो. मुरघास कोणत्या वेळी देतो म्हणजे कोणत्या सीझनला असतो? मुरघास आपण ह्यासाठी बनवतो एकतर चाऱ्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी. एक तर सगळ्यांना माहितीच आहे की मुरघास जनावरांसाठी किती पोषक आहे. तर आणि दुसरी एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचे रेट खूपच जास्त होतात त्यावेळी आपण हा चारा म्हणजे हिरवा चारा तर आपल्याला उन्हाळ्यात तेवढं जास्त मोठ्या प्रमाणावर देता येत नाही. आणि आपल्याला जर वर्षभराचं जर हिरव्या चाऱ्याचे मॅनेजमेंट करायचं असेल त्यासाठीसुद्धा आपण मुरघास बनवून ठेवतो. ज्यावेळेस शेतामध्ये किंवा आजूबाजूला उन्हाळ्यामध्ये जर हिरवा चारा पिकत नाही आहे आणि काही ठिकाणी पिकतो आहे तर त्याचे रेट खूप जास्त आहेत तर त्यावेळी आपण ऑलरेडी कमी पैशामध्ये जो चारा मुरघासाच्या माध्यमातून बनवून ठेवणार आहे तो त्यावेळी आपल्याला यूज करायचा आहे. इव्हन जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही वर्षभरसुद्धा मुरघासाचा उपयोग करू शकता. डेलीचं नियोजन कसं आहे सकाळपासून? दिवसातून जनावरांना दोन वेळेस खायला कुट्टी टाकली जाते, दोन वेळेस पाणी पाजलं जातं, दोन वेळेस दूध आणि 3 ते 4 वेळा शेण टाकावं लागतं. तर साधारणतः सकाळी 3 ते 3:30 वाजता पहाटे हे काम चालू होतं. सगळ्यात आधी जनावरांना कुट्टी टाकली जाते, त्यानंतर जनावरांचं शेण मागे ओढून दूध काढायला वर्कर्स बसतात. दूध काढून झालं की त्यानंतर परत शेण ओढून जनावरांना पाणी पाजायचं असतं. दूध काढतेवेळी जनावरांना आपण खुराक देतो. दूध काढून झालं परत शेण ओढलं जनावरांना पाणी पाजलं ते शेण टाकून परत गोठा सगळा साफ करणं म्हशी धुणं हे काम चालतं. त्यानंतर जनावरांना आराम करायला वेळ दिला जातो. परत साधारणतः 8 ते 10 वाजेपर्यंत या दरम्यान हे सगळं काम उरकतं. त्यानंतर परत संध्याकाळी 3 ते 3:30 सेम जसं सकाळचं रुटीन असतं त्या रुटीनप्रमाणे संध्याकाळीसुद्धा जनावरांना चारा दिला जातो आणि बाकीची सगळी कामं केली जातात. दूध हे पूर्ण हाताने काढलं जातं? हो, आता आपण संपूर्णपणे मॅन्युअली सगळ्या मशीनचं दूध काढतो. मशीनचा वापर असा विचार नाही केला कधीच? आपण मशीनसुद्धा वापरून पाहिलेली आहे पण मशीनच्या बाबतीत तेवढी जास्त सक्सेसफुल आम्हाला मशीन वाटली नाही. दुपारी आणि संध्याकाळी आपण पाणी पण टाकतो ना गव्हाणीमध्ये? हो, बरोबर. सकाळी चारा टाकून म्हणजे खाऊन झाल्यानंतर मग पाणी सोडतो? हो, सकाळी चारा टाकला की त्याच्यानंतर दूध काढतात. दूध काढून झालं की त्याच्यानंतर मग मशीनला पाणी पाजलं जातं आणि त्यांना जेवढा वेळ पाणी प्यायचं आहे तेवढा वेळ पाणी पितात आणि त्याच्यानंतर पाणी सोडून दिलं जातं आणि तेच पाणी मग परत बायोगॅसच्या प्लांटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं बायोगॅसच्या प्लांटमध्ये जातं किंवा जसं यूज करायचं आपण तसं यूज करतो. त्याच्यानंतर परत संध्याकाळी जनावरांना तोपर्यंत ती गव्हाण कोरडी झालेली असते आणि मग त्यावेळी परत चारा टाकला जातो. हा गोठा बांधून जवळपास तुम्हाला 7-7 वर्ष झालेली आहेत? हो, 5-6 5-6 वर्ष झालेली आहेत. तर आता टोटल इथं किती आहेत मशीन खाली? प्रत्येक फ्लोअरला 40-40 मशीन असतात. वरती कमी आहेत, इथं खाली 40 आहेत? खाली 40 आहेत. अंतर किती आहे टोटल? साधारणतः आपला जो गोठा आहे पूर्ण एक फ्लोअर 3000 स्क्वेअर फुटाचा एक फ्लोअर आहे. हे अंतर किती ठेवलं आहे आपण गव्हाणीपासून ते मागच्या भिंतीपर्यंत? हे साधारणतः आपलं 12 फुटापर्यंत अंतर आहे भिंतीपर्यंत. आणि तुम्ही बरोबर मधोमध मारली जी पोळी असते ती जेणेकरून खाली जे काही वासरं होती पारड्या होतील त्या इकडं बांधता येतील? हो, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की पूर्वी जे नियोजन होतं गोठ्याचं तर त्याच्यामध्ये असं असायचं की त्यावेळेस जो स्लॅबचा गोठा होता तो 22 मशीनचा होता आणि एक गोठा होता तो 12 मशीनचा होता. तर सुरुवातीला 22 मशीनचा गोठा होता. त्या तर त्यावेळेस जी जनावरांची तोंड होती ती अपोजिट साईडला होती
आणि मधून नाली होती. तर प्रत्येक वेळेस मी जेव्हा जनावरांना खायला टाकायला जाणार त्यावेळेस मला त्या शेणाच्या साईडनी जायला लागायचं, म्हणजे मशीनच्या मागच्या साईडनी जायला लागायचं आणि मशीनमधून जाऊनच मग पुढे जनावरांना खायला टाकायला लागायचं. तर मग हा एक प्रॉब्लेम होता. शिवाय जर माझी जी सगळ्यात शेवटची म्हणजे 11-11 पार्टेशन होतं, जर जी 11 नंबरची म्हैस आहे तिथे मला अगदी कडेपासून ते पाडू सोडून आणायचं आणि मग त्या मशीनला लावायचं हा प्रॉब्लेम त्यावेळी होता. याने आणि जे शेतकरी बांधव असतील त्यांना माहिती की ज्या छोट्या बच्चांना ओढणं किती अवघड असतं, म्हणजे ते चालतच नाही जर आपण ओढलं तर मग आपण तो प्रॉब्लेम ओव्हरकम केला. ज्या म्हशीचं ते जे पाडू असेल तिच्या मागे आपण बांधायला सुरुवात केली. आताचं नियोजन त्यांनी असं केलं आहे, इथं म्हैस आहे तिचं पाडू इथं मागे ठेवले. हो, मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण दूध काढणार लगेच पाडू सोडून ते त्या म्हशीला जाणार आणि शिवाय बांधायला आणि सोडायला पण एकदम सोपं जाणार. याने जे वर्कर्स आहेत त्यांची पण एक मेंटॅलिटी राहते की आपल्याला काम सोपं जाते किंवा कमी वेळेत हे काम होते, तर मग त्यांची पण एक मेंटॅलिटी राहते ह्या व्यवसायामध्ये काम करायची. ही एक गोष्ट मला एकदम चांगली वाटली मित्रांनो, की यांनी जे स्ट्रक्चर उभं केलं आहे ना, बरं स्लॅबचं जर स्ट्रक्चर ते तर आहेच, त्याच्यावरती हे जे स्ट्रक्चर आहे ना आपण काय करतो आपण इथं येऊन गोटा थांबवतो या ठिकाणी, पण यांनी इथून पुढं जी जागा ठेवली ती या वासरांसाठी समजा पारड्यांसाठी. तुमचं गायींचं जरी असेल ना तरी पण एकदम मस्त नियोजन होईल की इथून थोडीशी मागं जागा ठेवून ही जवळपास 4-3 फूट जागा असेल ना. ही साधारणतः 4 फूट जागा ठेवणं गरजेचं आहे. 4 फूट, हां ही 4 फूट, त्यामुळं इकडनं असं चांगलं नियोजन होईल आणि तुम्हाला फिरायला पण जागा इथं राहील. त्याच्यावरती त्यांनी आता जे सांगितलं आपल्याला की जो त्रास पहिल्यांदा त्यांना व्हायचा, पण त्यांनी आता हे असं केलं की दोन्ही बाजूला गव्हणी केल्यात आणि मधनं चारा टाकण्यासाठी जागा ठेवली. त्याच्यावरती पाणीचं नियोजन जे मागाशी विचारलं होतं ते पाण्यासाठी इथनं हे जे वॉल आहेत हे चालू करून हे पूर्ण गव्हणी भरून ठेवतात. ते खुराकामध्ये काय काय देतं साधारणतः सरकी पेंड असते किंवा सरकी पेंड नसेल तर कांडी पेंड जे आपण सगळे शेतकरी वापरतात त्यातला एक चांगल्या ब्रँडचं एक प्रोडक्ट आपण यूज करतो कांडी पेंडमध्ये. त्यानंतर मकाचं पीठ असतं, शिवाय जाड भुसा. सरकी ही सारखीच असते का रेट वाढल्यावरती मग कमी करून टाकतो? हो, सरकीचं आपण हे करतो की जर सरकी खूपच जास्त सरकीचे जर रेट झाले तर त्याला आपण काही प्रमाणात रिप्लेस करतो कांडी पेंडने. थोडंसं प्रमाण कमी करत हो, हळूहळू आपण ते प्रमाण कमी करत जातो सरकी पेंटचं. आणि जर काही वेळाने आपण एकदा मशीनला सवय लागली त्या नवीन खाद्याची की मग पूर्णपणे सरकी बंद करून काही काळासाठी आपण कांडी पेंट द्यायला चालू करतो. ज्यावेळेस परत रेट कमी होतील सरकी पेंटचे त्यावेळेस परत आपण ते द्यायला सुरुवात करतो. मशीनला खुराक किती देतो आपण? आपण लिटरनुसार खुराक देतो, म्हणजे एका लिटरला 600-800 ग्रॅम इतका खुराक जाईल अशा पद्धतीने आपण खुराक देतो. आजारी पडण्याचं प्रमाण कसं आहे मशीनमध्ये? गायीशी जर कम्पेअर केलं तर खूप कमी प्रमाणात आहे आणि ह्या गोठ्यावर जर पाहिलं तर हायजीन चांगल्या प्रकारे मेंटेन केली जाते त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर किंवा खूप जास्त प्रॉब्लेम्स होत नाही. स्वच्छतेमध्ये काय काय काळजी घेतो आपण? आपण जनावरांना एकतर रोज धुतो, रोजच्या रोज जे जागा आहे ती साफ केली जाते, इव्हन गव्हांसुद्धा रोज साफ केली जाते. जर आपल्याला जर पॉसिबल झालं तर आपण चुनासुद्धा बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये मारतो आणि जर असं जाणवलं की मशीनचा जर प्रॉब्लेम होते तर त्यावेळेस डेटॉलने वगैरे आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हैस एकदा वेळल्यावरती किती महिन्यात लागते, म्हणजे लावता कधी तुम्ही? हो, ज्यावेळेस पहिला माज येईल जनावराचा पहिला किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या माजापर्यंत आपण लावण्याचा प्रयत्न करत असतो. तरी किती महिने होतात? एक साधारणतः 3 महिने किंवा त्याच्यानंतर 3-3.5 महिन्यापर्यंत आपण जनावरांची लागवड करतो. ती सिमेंटने लावतो की रेड्याने? दोन्ही पण, रेड्या पण आपल्याकडे असतो आणि सिमेंट पण असतं, तर आपण जास्त प्रेफरन्स रेड्याला देतो. मशीनला तुम्ही सांगितलं कॅल्शियम पण देतं ना? हो, कॅल्शियम पण देतो, फक्त अशा वेळी कॅल्शियम देतो ज्यावेळी म्हणजे जो चारा आपण टाकतो आहे त्याच्यामध्ये जर ऑक्झिलिक ॲसिडचं जर प्रमाण जास्त असेल तर त्या तो चारा देण्यावेळी आपण कॅल्शियम देतो आणि चुना वगैरे जर आपण मारलेलं असेल तर ॲटोमॅटिकली कॅल्शियम भेटून जातो. मिनरल मिक्सचर देतो का यांना? ते पण चाऱ्यानुसार व्हॅरी करतं. आपण जर जो आहार देतोय किंवा जो चारा आणि जो खुराक देतोय तो जर परिपूर्ण असेल तर आपण मिनरल मिक्सचर जास्त देत नाही,
पण जर असं जाणवली की आता आपल्याकडे थोडीशी चाऱ्याची टंचाई आहे आणि तितक्या चांगल्या प्रमाणात पौष्टिक चारा जात नाही आहे, तर त्यावेळी आपण मिनरल मिक्सरसुद्धा देतो. सगळंच तुम्ही विकत घेताय टोटल आणि पूर्ण मशीनचं नियोजनासाठी पण आपल्याकडे सर्व मजूरच आहेत. पूर्ण खर्च किती होतो तुम्हाला? ते सीझननुसार व्हॅरी करतं. आपल्याला साधारणतः 50-70% पर्यंत खर्च होतो. जे काही उत्पन्न मिळतं, दूध किती आता निघते टोटल? आता साधारणतः 200-225 पर्यंत दूध आहे. इतर वेळेस असं राहतं की कमी पण होतं याच्यापेक्षा? थोडंफार व्हॅरी होतं, पण खूपच जास्त म्हणजे 150 आले किंवा अगदी 100 आले असं नाही होत. एक कंटिन्युटी असते ह्याच्यामध्ये. दूध कुठे देत आहे तुम्ही? दूध आपण डेअरीलाच देतो. ते पूर्वी आपण स्वतः डेअरीला घालायचो, आता ते घरी येऊन दूध घेऊन जातात. रेट काय मिळतो दुधाला? साधारणतः 50-52-53 किंवा 55 पर्यंत आपल्याला रेट भेटतो दुधाला. मग याच्यामधनं खर्च वाजत जाता काय शिल्लक राहतं आपल्याला? किती? 25-35% पर्यंत राहतं. जर चारा आणि खुराकाचं जर अजून जर रेट जर कमी झाले तर ते 40-50% सुद्धा जाऊ शकतो. तर तुम्ही तरुणच आहे, तुम्ही इतक्या लहान वयापासून पूर्ण नियोजन बघताय पहिल्यापासून. आता तरुण मंडळी आहेत बरीचशी ज्यांना हा व्यवसाय चालू करायचा, मशीनचा करायचा किंवा गायींचं पण असेल, तर त्यांनी कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण काळजी कुठं घेतली पाहिजे की नुकसान नाही झालं पाहिजे आपल्याला? जे तरुण मुलं आहेत त्यांनी या व्यवसायामध्ये नक्की या, पण त्याआधी त्याच्यामध्ये त्या व्यवसायाची किंवा त्या क्षेत्राची पूर्णपणे माहिती करून घ्या. त्या क्षेत्राची त्या क्षेत्रामध्ये काय काय अडचणी आहेत किंवा काय काय आपण त्याच्यामध्ये नवीन गोष्टी करू शकतो ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कष्ट करायची ताकद ठेवा, तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. जर आपण म्हटलो की नाही मी सुरुवातीलाच 100 मशीन घेतो किंवा सुरुवातीलाच 10 मशीन घेतो आणि मी डिरेक्टली 10 मशीनना एक गडी ठेवतो, तर उद्या तुम्ही 10-100 कराल किंवा 10-20 कराल, पण 20 झाल्यावर तो गडीच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या 20 मशीनचं कसं करणार? शिवाय तुम्ही जर ह्या व्यवसायामध्ये जर स्वतः काम करत असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या व्यवसायामध्ये माहिती असेल, तर तुम्हाला म्हणजे त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही काम करत असाल अगदी फिजिकली, तर तुम्हाला त्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी माहिती होतात. आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहिती असतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येतो किंवा त्याच्यावर पुढं काहीतरी काम करता येतं. जर तुम्ही ह्या व्यवसायाबद्दल 0 आहे किंवा काही पर्सेंटच तुम्हाला नॉलेज आहे आणि तुम्ही फक्त करून घेत आहे, तर ते करू नका. कारण पूर्णपणे वर्करच्या भरोश्यावर सुरुवातीच्या काळामध्ये तरी ठेवणं मला चुकीचं आहे. आता पण तुम्हाला वर्करचा कधीतरी प्रॉब्लेम येतच असेल ना सोडून? कधीतरी प्रॉब्लेम होतो, तर त्यावेळी आपली पूर्णपणे तयारी असते हे काम करण्याची. स्वतः आपण काम करतो गोठ्यामध्ये येऊन? बरोबर. म्हणजे इव्हन वडील, आई, भाऊ, बहीण आम्ही सगळेजण ह्यामध्ये काम करतो. एक वेळ अशी होती की 80 म्हशी होत्या आणि एक सुद्धा गडी नव्हता, त्यावेळी सुद्धा आपण हे सगळं काम मॅनेज केले घरच्या घरीच पूर्ण नियोजन बघितलं. आणि हे होत असतं, त्यामुळं सगळे लोक घरचे असल्यामुळं मग जास्त प्रॉब्लेम येत नाही जरी वर्कर्स गेले तरी. मित्रांनो, तुम्हाला आहे ना ह्या व्हिडिओमधून एक मोठ्या अशा डेअरी फार्मचं एक 50-60 मशीनचं नियोजन कसं चालतं डेली, त्यावरती नियोजनामध्ये काय काय अडचणी येतात हे विषयी तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया अशाच एका चांगल्या मुलाखतीसोबत.